आता अल्केनच्या सर्वच्या सर्व प्रिपरेशन मेथड झाल्यानंतर आणि सर्व रिएक्शनचा अतिशय चांगला अभ्यास केल्यानंतर आता आपण बोललो होतो एका लेक्चरमध्ये की पोलॅरिटी बद्दल बोलायचं आहे. आज पोलर बॉन्ड्स बद्दल बोलणार आहे, पण तत्पूर्वी एकदा आयनिक बॉन्ड्सची रिव्हिजन घेणार आहे, कोव्हॅलंट बॉन्डची रिव्हिजन घेणार आहे, आणि मग पोलर बॉन्ड कोणाच्या केसमध्ये आढळतात, आयनिक बॉन्डच्या का कोव्हॅलंट बॉन्डच्या, ह्याच्यावरही नक्की चर्चा करणार आहे. तत्पूर्वी आयनिक बॉन्ड एक लक्षात घ्या, आयनिक बॉन्ड जो आहे इट इज अ बॉन्ड बिटवीन टू आयन्स, ओके, रादर मी म्हणेल अपोजिटली चार्ज्ड आयन्स, ओके, म्हणजे ए प्लस आणि बी मायनस यांच्यामध्ये जो बॉन्ड असणार आहे हे आयन्स आहेत. हा पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे आणि हा निगेटिव्हली चार्ज आयन आहे. अशा आयन्स मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कारण पॉझिटिव्ह अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह और निगेटिव्ह अट्रॅक्ट टुवर्ड्स पॉझिटिव्ह. असा जो आयन्स मध्ये जो एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यामुळे जो बॉन्ड आपल्याला दिसतोय त्या बॉन्डला म्हणायचं आयनिक बॉन्ड. म्हणजे आयनिक बॉन्ड इट इज द बॉन्ड बिटवीन टू आयन्स. आता प्रश्न उपस्थित होतो हे आयन तयार झाले कसे, म्हणून एका लेक्चरमध्ये मी आयनिक बॉन्ड बद्दल बोललो होतो. फॉर एक्झाम्पल जर का आपल्याकडे सोडियम आहे आणि सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, म्हटल्यानंतर सोडियम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या पण 11 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण 11 आहे, पण प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे 11 प्रोटॉनचा प्लस 11 चार्ज झाला आणि 11 न्यूट्रॉनचा मायनस 11 चार्ज झाला, म्हणजे रिझल्टंट चार्ज हा काय झाला, झिरो झाला. काय झाला, झिरो. अशा केसमध्ये जर का सोडियमनी एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, आता प्रश्न हा उपस्थित होतो की सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट का बरं करेल, तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये असं अभ्यासलं गेलंय की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असतं. परत एकदा नीट ऐकायचं, कुठलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे, ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. म्हणजे सोडियम म्हणतो माझा आउटर मोस्ट ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि त्याच्यामध्ये जर का एकच इलेक्ट्रॉन असेल तर स्टेबिलिटी कमी आहे. मग आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी काय बरं करता येईल, तर सोडियमकडे दोन ऑप्शन आहेत, एकतर त्यांनी 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले पाहिजेत, ओके, आणि हा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला पाहिजे. हा जर का एक इलेक्ट्रॉन त्यांनी डोनेट केला तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील, किंवा 7 इलेक्ट्रॉन त्यांनी ऍक्सेप्ट केले तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील. गंमत बघा, नीट ऐका. प्रॉब्लेम असा आहे की 7 इलेक्ट्रॉन खाल्ले तर आउटर मोस्ट ऑर्बिट तिसरे, हे दुसरे आणि हे पहिले, बरोबर. म्हणजे जर का त्यांनी 7 इलेक्ट्रॉन खाल्ले तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील, पण ते 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं सोपं आहे का एक इलेक्ट्रॉन डोनेट करणं सोपं आहे. जर का एक इलेक्ट्रॉन डोनेट केला त्यांनी तर त्याच्याकडे दोनच ऑर्बिट उरणार आहेत, आणि दोनच ऑर्बिट उरले तर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत का नाही आहेत, आहेत. म्हणजे सोडियम विल प्रेफर व्हॉट, ऍक्सेप्टन्स ऑफ 7 इलेक्ट्रॉन ऑर डोनेशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन, तर डोनेशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे सोडियमनी जर का हा इलेक्ट्रॉन डोनेट केला, हा इलेक्ट्रॉन डोनेट केला, हा इलेक्ट्रॉन डोनेट केला, हा इलेक्ट्रॉन डोनेट केला, तर सोडियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार होतील, कारण आता एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर सोडियमकडे दोनच ऑर्बिट आहे, ऑर्बिट नंबर 1 आणि ऑर्बिट नंबर 2. तिसऱ्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन गेला त्यामुळे ऑर्बिट उरलेलं नाही, बरोबर आहे. हे कळलंय मी काय बोललोय ते, थँक्यू. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होतील, 8, कधी, जर का सोडियमनी तिसऱ्या ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, बरोबर. म्हणजे सोडियमनी एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील आणि सोडियम स्टेबल होईल. पण आफ्टर डोनेशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन काय समस्या येतील ते बघा. ओके, आफ्टर समस्येतील म्हणण्यापेक्षा काय घडणार आहे ते बघा.
आफ्टर डोनेशन ऑफ वन इलेक्ट्रॉन, आफ्टर डोनेशन ऑफ वन इलेक्ट्रॉन काय दिसणार आहे, तर सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 राहणार आहे. का? कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स बदलणार नाहीयेत, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या तीच राहणार आहे. आपलं काय ठरलंय, प्रोटॉन डोनेट करायचा का इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन डोनेट करायचा. म्हणजे प्रोटॉनची संख्या जी आहे आफ्टर डोनेशन ऑफ वन इलेक्ट्रॉन इन केस ऑफ सोडियम ती 11 राहणार आहे, आणि इलेक्ट्रॉनची संख्या मात्र 10 10 होणार आहे. कारण सोडियमने एक इलेक्ट्रॉन काय केलाय, डोनेट केलाय. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अगोदर काय होतं, 2, 8, 1, आणि आता डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन नंतर किती झाले, 2 and 8. म्हणजे सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत आता, 10. म्हणजे आता प्लस 11 प्रोटॉनचे आणि -10 इलेक्ट्रॉनचे असे मिळून सोडियमवरती +1 चार्ज येणार आहे. किती चार्ज येणार आहे, +1 चार्ज का आला हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन डोनेट झाले हे कारण असलं तर तो +1 चार्ज जो आलाय तो त्या एक्स्ट्रा प्रोटॉनमुळे आलाय. जो ज्या चार्जला, त्या एक्स्ट्रा प्रोटॉनच्या चार्जला तो एक इलेक्ट्रॉन बॅलन्स करत होता 11, पण आता 11 इलेक्ट्रॉनच निघून गेलाय. म्हटल्यानंतर 10 प्रोटॉनला 10 इलेक्ट्रॉन वरचे चार्ज बॅलन्स करतील, पण एक प्रोटॉन एक्स्ट्रा राहिलाय त्याला बॅलन्स करायला इलेक्ट्रॉन राहिला नाही, कारण इलेक्ट्रॉन डोनेट केलाय. त्याचं कारण कळलंय, स्टॅबिलिटी आहे. स्टॅबिलिटी काय, तर तो एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्या गेल्यामुळे सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन राहणार आहेत, आणि 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे सोडियमच्या आयनला जास्त स्टॅबिलिटी आली. म्हणून एन एपेक्षा एन ए प्लस हा काय कमी स्टेबल आहे का, जास्त स्टेबल आहे, जास्त स्टेबल आहे. धन्यवाद. आता +1 चार्ज आला सोडियमवर, कुणामुळे आला, एक्स्ट्रा प्रोटॉनमुळे आला. एक्स्ट्रा प्रोटॉन का बरं आला, प्रोटॉन खाल्ला का, नाही, तर इलेक्ट्रॉन कमी झाला. एक लक्षात घ्या, भरपूर वेळा असं होतं की +1 चार्ज आला, मग काय त्यांनी +1 चार्ज एक्स्ट्रा घेतला का, नाही नाही नाही, एक इलेक्ट्रॉन कमी झालाय. तो एक इलेक्ट्रॉन आहे जो इलेक्ट्रॉन अगोदर या 11व्या प्रोटॉनला बॅलन्स करत होता, तो आता एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे त्या 11व्या इलेक्ट्रॉनला बॅलन्स करायला आता इलेक्ट्रॉन उरलेला नाही, त्या प्रोटॉनचा चार्ज आहे हा +1. ओके, म्हणजे जरी मी म्हटले एक्स्ट्रा प्रोटॉनचा तो +1 चार्ज आहे, तरी प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे नाहीये, तर ऑलरेडी त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत, आणि एक इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे त्या 11व्या प्रोटॉनला बॅलन्स करायला आता इलेक्ट्रॉन उरलेला नाही, त्यामुळे सोडियमच्या आयनवरती +1 चार्ज आला, आणि एन ए आफ्टर डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन काय झाला, एन ए प्लस झाला. काय झाला, प्लस झाला. आता प्लस चार्ज का आला ह्याच मी परत एकदा डिटेलमध्ये बोललोय, आणि हे सगळं का घडलं ते पण सांगितलंय मी. दॅट इज फॉर स्टॅबिलिटी, की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन हवे म्हणून हे सगळं घडलंय. ओके, हे झालं सोडियमच्या केसमध्ये. आता जरा क्लोरीनच्या केसमध्ये बघूया काय घडतंय ते. सगळ्यांना कळलंय, एकदा रिवाइज करतोय. सोडियमसाठी एकदा मी माहिती देणार आहे इथे. आपण आयोनिक बॉन्ड बघतो हे पण सगळ्यांना कळलेलं आहे. ओके, म्हणजे आपण आज आयनिक बॉन्ड बघत असताना आपण डिक्लरेशन दिले, इट इज द बॉन्ड बिटवीन टू अपोजिटली चार्ज्ड आयन्स. दिस इज नंबर वन, मीन्स आयनिक बॉन्ड इज द बॉन्ड बिटवीन टू अपोजिटली चार्ज्ड आयन. दिस इज नंबर वन. नंबर टू, we had seen the case of sodium in which initially we have electronic configuration 2, 8, 1, but after donation of electron sodium na zala ka na plus zala, na plus zala having electronic configuration 2 and 8, and why na plus is more stable, because the outermost orbit shows 8 electrons. 8 इलेक्ट्रॉन्स इज द स्टॅबिलिटी, इज द सिम्बॉल ऑफ स्टॅबिलिटी. ओके, इन आउटरमोस्ट ऑर्बिट, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्येच 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल मानलं जाईल. म्हणजे एन ए कडनं एन ए प्लस मध्ये येताना एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे आता 3 ऑर्बिट नाही आहेत, आता 2 ऑर्बिट आहेत. लक्षात घ्या, अर्थ कळलाय का मी काय बोललोय ते. 2 ऑर्बिट आहेत आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये काय 8 इलेक्ट्रॉन आहेत. आउटरमोस्ट ऑर्बिट येते कोणासाठी, एन ए साठी का एन ए प्लस साठी, एन ए प्लस साठी. एन ए साठी हे आउटरमोस्ट ऑर्बिट आहे 3 नंबरचा. कळलंय, एन ए प्लस साठी हे 2 नंबरचा आउटरमोस्ट ऑर्बिट आहे. इलेक्ट्रॉन नसेल ऑर्बिट राहणार नाही, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, तिसरं ऑर्बिट सुद्धा गायब झालं. त्यामुळे आता आउटरमोस्ट ऑर्बिट आहे 2 नंबरचं, आणि त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे एन ए प्लस स्टेबल आहे. आता थँक्यू. आता क्लोरीनसाठी, आता क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती वाढणार, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17.
आता क्लोरीन चा जर का एटॉमिक नंबर 17 असेल, चेक करा, जर का क्लोरीन चा एटॉमिक नंबर जर का 17 असेल तर क्लोरीन कडे प्रोटॉन किती झाले 17, इलेक्ट्रॉन पण किती झाले 17, कारण जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वरती चार्ज काय पॉझिटिव, इलेक्ट्रॉन वरती चार्ज काय निगेटिव्ह, म्हणजे +17 -17 टोटल चार्ज किती झाला 0। पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, मग या 17 ऍटॉमिक नंबर असणाऱ्या क्लोरीनचं तर 2 8 आणि काय 7, काय 2 8 आणि काय 7, परत एकदा 2 8 आणि काय 7, परत एकदा 2 8 आणि काय 7, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं कोणाचं, क्लोरीनचं। आता क्लोरीनकडे पण किती ऑर्बिट आहेत, हे एक नंबरचं, हे दोन नंबरचं आणि तीन नंबरचं, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट कुठल्या क्लोरीनच्या केसमध्ये, तीन नंबरचं, किती नंबरचं, तीन नंबरचं। मग जर का क्लोरीनच्या केसमध्ये तीन नंबरचं ऑर्बिट हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे आणि आता त्याला 8 इलेक्ट्रॉन असण्यासाठी त्याला काय करावं लागेल, एक इलेक्ट्रॉन ऍड करून घ्यावा लागेल की म्हणजे ऍक्सेप्ट करून घ्यावा लागेल किंवा 7 डोनेट करून टाकावे लागतील। 7 डोनेट केले म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील, कारण त्यावर इलेक्ट्रॉन सगळे निघून गेले ना एखाद्या ऑर्बिटमधनं की ऑर्बिटचं अस्तित्व संपलं। जोपर्यंत इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये आहेत तोपर्यंत त्या ऑर्बिटला अस्तित्व आहे। अजून दोन लेसन्स वर बोलणार आहे मी, एक ऍटॉमिक स्ट्रक्चर आणि दुसरं पिरियॉडिक टेबल। पिरियॉडिक टेबलचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा घनिष्ठ संबंध आहे, पण एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की मी इंट्रोड्यूस करतोय आणि तुम्हाला हळूहळू सगळं आता यायला लागेल, त्याचं टेन्शन घेऊ नका। आता मी बोलतोय ते मात्र वारंवार ऐका, जेवढं चांगलं ऐकाल तेवढं अजून चांगलं समजायला लागेल। बघा मी काय बोललो, आता मी बोललो की क्लोरीनकडे तीन ऑर्बिट आहेत, त्यातल्या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन जर का पाहिजे असतील त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, तर क्लोरीनकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर या 7 च्या 8 करा, किंवा 7 च्या 8 करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन काय करावा लागेल, ऍक्सेप्ट करावा लागेल, किंवा 7 इलेक्ट्रॉन डोनेट करून टाका। 7 इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे तिसरं ऑर्बिट गायब झालं, कारण मी सांगितलं सगळे इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये निघून गेले की ऑर्बिटचं अस्तित्व संपलं। मग 7 इलेक्ट्रॉन जर का त्याने डोनेट करून टाकले तर दोनच ऑर्बिट उरतील आणि त्या केसमध्ये दुसरं ऑर्बिट आउटर मोस्ट ऑर्बिट असेल आणि त्यात 8 इलेक्ट्रॉन असतील आणि ते स्टेबल होईल। म्हणजे क्लोरीनकडे स्टेबल होण्यासाठी किती ऑप्शन आहेत, दोन। मी काय बोललो कळलं का, परत एकदा ऐका, मी काय बोललो की तिसरंच ऑर्बिट आउटर मोस्ट ठेवायचं असेल आणि त्यात 8 इलेक्ट्रॉन करायचे असतील तर क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावा लागेल। जर का त्याने 7 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर दोनच ऑर्बिट उरतील आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्याने ते स्ट्रक्चर सुद्धा स्टेबल असेल। ओके गुड, म्हणजे क्लोरीनकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करा किंवा 7 इलेक्ट्रॉन डोनेट करा। तर मग आता तो कुठला प्रेफर करेल, 7 इलेक्ट्रॉन डोनेट करेल असं करेल का प्रेफर, तर तो एक इलेक्ट्रॉन काय करेल, ऍक्सेप्ट करेल। ओके, मग तो एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करेल, 2 8 8, काय करेल, 2 8 8, बरोबर। म्हणजे क्लोरीनच्या केसमध्ये गावी आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ 1 इलेक्ट्रॉन, आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ व्हॉट, 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीन कडे का होईल, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर बदलणार आहे का, नाही, कारण त्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय का, नाही, म्हणजे प्रोटॉनची संख्या तीच राहणार, किती, 17, पण एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे आता काय होईल, क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन असतील, 17 का 18 18, म्हणजे त्या केसमध्ये सोडियमचं इलेक्ट्रॉनिक, सोडियम म्हणतोय, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, 2 8 आणि 8, म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे क्लोरीनचा जो आयन तयार होणार आहे एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे तो काय होणार आहे, अनस्टेबल का, स्टेबल, स्टेबल। आता 17 प्रोटॉन म्हटल्यावर +17 चार्ज झाला आणि 18 इलेक्ट्रॉन म्हटल्यावर -18 चार्ज झाला, म्हणजे +17 आणि -18 म्हटल्यावर +1 उरलं का, -1 -1, म्हणून आता क्लोरीन हा क्लोरीन न राहता, ओके, इथं क्लोरीनच्या केसमध्ये नुसता जेव्हा क्लोरीन ऍटम होता तेव्हा त्याच्या पॉवरला किती चार्ज होता, 0। एकदा मी सांगितलं होतं, आठवते का तुम्हाला, की मॅथ्समध्ये एखाद्या व्हेरिएबलच्या पॉवरला काही नसेल तर तुम्ही पॉवर 1 घेता, पण केमिस्ट्रीमध्ये जर का एखाद्या
सिंबॉल च्या डोक्यावर काही नसेल तर चार्ज वन असतो का झिरो झिरो म्हणजे इथे सुद्धा सुरुवातीला सोडियमच्या केसमध्ये चार्ज किती होता झिरो कारण ओव्हरऑल सगळे नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले होते बॅलन्स झाले होते प्लस अकरा मायनस अकरा म्हणून झिरो आलं होतं इथे सुद्धा झिरो का आला प्लस सतरा आणि काय मायनस सतरा त्याच्यामुळे झिरो आला पण आता काय होतंय आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ वन इलेक्ट्रॉन प्लस सेव्हन्टीन आणि मायनस एटीन काय उरले मायनस वन म्हणजे सीएल घेऊन चालेल का सीएल मायनस लिहावं लागेल तर सीएल मायनस वन लिहावं लागेल म्हणजे सीएल मायनस लिहावं लागेल अर्थ कळलाय ओके थँक्यू म्हणजे इथे सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिलाय आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे त्याच्यामुळे सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिलाय आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे त्याच्यामुळे सोडियम वरती एन ए प्लस आलाय आणि सीएल वरती सीएल मायनस आलाय आणि हे दोन अपोजिटली चार्ज्ड आयन्स आहेत एकमेकांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवतील काय दाखवतील अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवतील पण हा बॉन्ड तयार कसा झाला रे जरा नीट बघा यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे का नाही आहे का आहे कारण दोन्ही चार्ज काय आहेत सेम आहेत का अपोजिट आहेत अपोजिट आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे का नाही आहे आणि तो फोर्स आहे म्हणून तर त्यांच्यात काय बॉन्ड आहे ओके पण हा दोन आयन मधला बॉन्ड आहे म्हणून याला काय म्हणायचं आयनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड काय म्हणतात त्याला आयनिक बॉन्ड किंवा काय इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड आयनिक बॉन्ड जास्त लक्षात राहतो बिकॉज इट इज द बॉन्ड बिटवीन टू अपोजिटली चार्ज्ड आयन्स दोन अपोजिटली चार्ज्ड आयन्स मध्ये बॉन्ड एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याच्यामुळे हे लोक एकमेकांमध्ये अट्रॅक्शन दाखवतील आणि अट्रॅक्शन दाखवतील म्हणून आपण म्हणतो दे हॅव द गुड बॉन्ड बिटवीन देम अर्थ कळलाय पण हा बॉन्ड तयार कसा झालाय प्लीज नीट बघा बॉन्ड तयार कसा झालाय तर हा बॉन्ड तयार झालाय एकाने डोनेट केलाय इलेक्ट्रॉन आणि एकाने ऍक्सेप्ट केलाय इलेक्ट्रॉन एकाने डोनेट केलाय इलेक्ट्रॉन आणि एकाने काय केलाय ऍक्सेप्ट केलाय इलेक्ट्रॉन म्हणून हा बॉन्ड तयार झालाय अर्थ कळलाय डाऊट आहे काही नक्की कळलंय हा बॉन्ड तयार का झाला तर आयन्स तयार झाले आयन्स का तयार झाले अपोजिटली चार्ज्ड आयन्स तयार का झाले तर एका व्यक्तीने इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या एलिमेंटनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले त्यामुळे एका एलिमेंटच्या ॲटमवर चार्ज पॉझिटिव्ह आला आणि दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमवर चार्ज निगेटिव्ह आला आहे म्हणून त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणून त्यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे आणि दोन आयन मधला बॉन्ड आहे म्हणून याला काय म्हटलंय आयनिक बॉन्ड पण आयनिक बॉन्डसाठी रिक्वायरमेंट कळली दोन आयन पाहिजेत नुसते दोन आयन पाहिजेत का दोन अपोजिटली चार्ज आयन पाहिजेत तर दोन अपोजिटली चार्ज आयन पाहिजेत आणि दोन अपोजिटली चार्ज आयन पाहिजे असतील तर एका एलिमेंटच्या ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील आणि दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमला काय करावं लागतील इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावे लागतील परत एकदा नीट ऐका दोन एलिमेंटच्या ॲटममध्ये सोडियम एलिमेंट क्लोरीन एलिमेंट दोन एलिमेंटच्या ॲटममध्ये दोन एलिमेंटच्या ॲटममध्ये जर का अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार करायचा असेल अपोजिटली चार्जमध्ये आयन्समध्ये अपोजिटली चार्ज आयन्समध्ये म्हणजेच दोन एलिमेंटच्या ॲटमनी आयनिक बॉन्ड दाखवायचा असेल दोन एलिमेंटच्या ॲटमनी काय दाखवायचं असेल आयनिक बॉन्ड दाखवायचा असेल तर त्या दोन एलिमेंटचे जे ॲटम आहेत त्यांचे आयन्स पाहिजेत आणि ते दोन्ही आयन्सवरती चार्ज सेम पाहिजे का अपोजिट अपोजिट आणि अपोजिट चार्ज येण्यासाठी एका एलिमेंटच्या ॲटमनी इलेक्ट्रॉन डोनेट केलेला पाहिजे आणि दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमनी इलेक्ट्रॉन काय केला पाहिजे ॲक्सेप्ट केला पाहिजे हा आयनिक बॉन्डचा बेस आहे आता बघूया कोव्हॅलंट बॉन्डचा बेस काय आहे ते इथे मी सोडियमची जी इन्फॉर्मेशन लिहिली तशीच मी क्लोरीनची पण इन्फॉर्मेशन लिहितो प्लीज चेक कर क्लोरीन 287 इथं काय आता आफ्टर डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन का आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन सीएलचा आयटम सीएल होईल का सीएल मायनस आयन होईल सीएल मायनस आयन आणि त्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 288 ओके आता आपण जाऊया कोव्हॅलंट बॉन्डकडे कोणाकडे जाऊया कोव्हॅलंट बॉन्डकडे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ओके म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड कशामुळे तयार होईल शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आता त्यासाठी म्हणून मी आपण एका कार्बन केमिस्ट्रीचाच अभ्यास करतोय आणि आपला नेहमीच ओळखीचा एक मॉलिक्युल आहे ज्याचं नाव आहे मिथेन त्यामुळे आज आपण मिथेनवर चर्चा करणार आहोत बघा कार्बन आहे कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे
कार्बन चा एटॉमिक नंबर 6 है, मतलब इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन है 2 and 4 बरोबर। अजून एक व्यक्ति कन्सिडर करूया, हाइड्रोकार्बन्स बघतो आपण, म्हटल्यावर हाइड्रोजन, हाइड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे। हाइड्रोजन बद्दल मी अगोदरच्या माझ्या लेक्चर्स मध्ये आणि सेशन्स मध्ये बोललोय। तर हाइड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त 1 च आहे, कारण हाइड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन आहे। आता सगळ्यांना हे पण माहिती आहे की पहिल्या ऑर्बिट मध्ये स्टेबिलिटीसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 8 इलेक्ट्रॉनची का 2, 2च। म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये स्टेबिलिटीसाठी ऑक्टेटची गरज आहे का डुप्लेटची, तर डुप्लेटची। म्हणजे इथे एकच ऑर्बिट आहे ना हायड्रोजनकडे, कारण एकच इलेक्ट्रॉन आहे। म्हटल्यानंतर हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 8 का 2, तर 2च। म्हणजे हायड्रोजन स्टेबल होऊ शकतो जर का त्याला 1 इलेक्ट्रॉन मिळाला तर। आता इथे दुसऱ्या ऑर्बिट मध्ये स्टेबिलिटी येण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज लागते, 8। म्हटल्यानंतर इथे अजून किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 4। ओके, किंवा कार्बनला जर का डुप्लेट अटेंड करायचं असेल तर कार्बनला काय करावं लागेल, 4 इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील। म्हणजे कार्बनकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर 4 इलेक्ट्रॉन त्याने डोनेट केले पाहिजेत तर तो डुप्लेट अचीव करेल, किंवा 4 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले पाहिजेत। ओके, पण कार्बनच्या केसमध्ये 4 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं पण त्याला तितकंच सोपं नाहीये, आणि हायड्रोजनच्या केसमध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं किंवा डोनेट करणं या गोष्टी तेवढ्या त्याला लवकर स्टॅबिलिटी मिळून देत नाहीयेत। म्हणजे इथे ऍक्सेप्टन्स डोनेशन अशा पद्धतीने बॉन्ड तयार केला जाणार नाही जे आपण आयनिक बॉन्ड मध्ये बघितलं आणि आयन तयार केले। म्हणजे काही केसेसमध्ये, काही कंपाऊंडच्या मॉलिक्युलच्या केसेसमध्ये, काही कंपाऊंडच्या मॉलिक्युलच्या केसेसमध्ये डोनेशन आणि ऍक्सेप्टन्स हा विचार बाजूला ठेवला जातो आणि शेअरिंग हा विचार अस्तित्वात आणला जातो। तो कसा, ते आता बघा, कार्बन आणि हायड्रोजन हाऊ दे प्रोसीड टुवर्ड्स देअर स्टॅबिलिटी बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन। बघा, सगळ्यांना समस्या कळली काय झालं ते। मी सांगितलं कार्बन आणि हायड्रोजनच्या केसमध्ये त्यांना ज्या रिस्पेक्टिव्ह स्टॅबिलिटीज मिळवायच्या ते डोनेशन आणि ऍक्सेप्टन्स थ्रू मिळवणार नाहीयेत, म्हणजेच ते थ्रू आयन्स मिळवणार नाहीयेत, अपोजिटली चार्ज आयन्स मिळवणार नाहीयेत। म्हणजेच ते ज्या स्टॅबिलिटी मिळवणार आहेत त्या थ्रू आयनिक बॉन्ड मिळवणार नाहीयेत। मग त्या कुठल्या बॉन्ड थ्रू मिळवणार आहेत, तर त्या को व्हॅलंट बॉन्ड थ्रू मिळवणार आहेत, आणि को व्हॅलंट बॉन्ड थ्रू जर का स्टॅबिलिटी मिळवायची असेल तर तिथं ऑप्शन एकच आहे, काय, शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। बघूया शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने घडलं जात आहे ते। आता कार्बनच्या कडे किती ऑर्बिट आहेत, 2, त्यातल्या आउटर मोस्ट ऑर्बिटचेच इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतात। परत एकदा हे मी नवीन सांगितलं, काय बोललो मी, जेव्हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करायचंय त्यावेळेस कुठल्याही एलिमेंटचे जे ऍटम असतात त्या ऍटम मधले आउटर मोस्ट ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन भाग घेतील, कुठल्या, इनर का आउटर मोस्ट, आउटर मोस्ट। म्हणजे 1 नंबरच्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन भाग घेतील का 2 नंबरच्या, तर 2 नंबरच्या। का, कारण कार्बनच्या केसमधलं 2 नंबरचं ऑर्बिट जे आहे ते आउटर मोस्ट ऑर्बिट आहे। मग कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4, म्हणून मी 4 इलेक्ट्रॉन दाखवतो, 1, 2, 3, 4। ओके, डन। आता मी हायड्रोजन कडे जातो, हायड्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण 1। मग मी 1 हायड्रोजन घेतला आणि त्याचं इलेक्ट्रॉन दाखवला, दिसला सगळ्यांना, ओके, थँक्यू। अजून एक मला तुम्हाला सांगायचंय, सगळ्यांना माहिती मिथेन बद्दल बोलते, म्हणजे किती हायड्रोजन आहेत, 4, म्हणजे अजून एक हायड्रोजन घेतला त्याचा इलेक्ट्रॉन दाखवला, अजून एक हायड्रोजन घेतला त्याचा इलेक्ट्रॉन दाखवला, अजून एक हायड्रोजन घेतला त्याचा इलेक्ट्रॉन दाखवला। आता जेव्हा आपण कार्बनला विचारू की कार्बन शो युअर स्टॅबिलिटी, म्हणजे काय, तुझ्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत हे आम्हाला सांग, तर कार्बन ते करत असताना म्हणेल आता मोजा, म्हणजे काय, तर म्हणेल तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणतो, तो काय म्हणतो की हे जे डॉट वाले इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाचे, ऍक्च्युली हायड्रोजनचे आहेत,
बरोबर, पण तो काय सांगतोय लक्षात आलं का तुमच्या? तो म्हणतोय की हे क्रॉस वाले तर चार इलेक्ट्रॉन माझे आहेच आहेत, पण हे दुसरे जे दिसत आहेत ना हायड्रोजनचे ते पण माझे आहेत. म्हणजे ते क्रॉस वाले चार आणि डॉट वाले चार, चार आणि चार किती झाले? आठ. माझ्याकडे आठ इलेक्ट्रॉन आहेत, मी स्टेबल आहे. हायड्रोजनला विचारलं तुझं डुप्लेट कम्प्लीट कसं झालं दाखव, तर हायड्रोजन म्हणतो हे बघा आहे. म्हणजे आता ते वाक्य नीट वाचा, शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय झाले, इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेले. म्हणजे ऍक्च्युली त्या इलेक्ट्रॉन पेअर मधले दोन्ही इलेक्ट्रॉन एका व्यक्तीचे नाहीच आहेत, पण दोन्ही व्यक्ती म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही व्यक्ती ते दोन्ही इलेक्ट्रॉन आपापले असं सांगतात. म्हणजे कसं, आपण शाळेमध्ये बेंच शेअर करतात, बेंच शेअर करतात असे म्हणेल. म्हणजे काय, जर का त्याच्या एका बेंचवर दोन विद्यार्थी बसतात तर तुम्ही एका विद्यार्थ्याला विचारलं तुझा बेंच कुठला, तर तो तोच बेंच दाखवतो. आणि त्याच बेंचवरती दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की तुझा बेंच कुठला, तर तो तोच बेंच दाखवतो. अर्थ कळला? म्हणजे दोघांनी काय केलं, शेअर केला बेंच. तसं आता इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे त्या दोन्ही विद्यार्थ्यांपैकी अख्खा बेंच तसं म्हटलं तर दोघांचाही नाही, पण दोघेही म्हणतात की तो अख्खा बेंच आमचा आहे. म्हणून ते दोन्ही लोक काय करतात, बेंच काय करतात, शेअर करतात. तसं स्टॅबिलिटी दाखवण्यासाठी दोन्ही एलिमेंट कार्बन आणि हायड्रोजन ते दोघे काय सांगतात, दोन्ही इलेक्ट्रॉन माझे आहेत. हायड्रोजनला विचारलं तुझी स्टॅबिलिटी दाखव, तो म्हणतो दोन्ही इलेक्ट्रॉन माझे आहेत. कार्बनला विचारलं तुझी स्टॅबिलिटी दाखव, तर एका हायड्रोजनसाठी तो सांगतो की ही पेअर माझी आणि चार पेअर आहेत, म्हटल्यानंतर आठ इलेक्ट्रॉन माझे आहेत तो सांगतो. पण आठ इलेक्ट्रॉन कन्सिडर करताना स्वतः ते चार पकडतोय आणि हायड्रोजनचेही चार पकडतोय. कळतंय मी काय बोलतोय ते? याला म्हणायचं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे काय केली, इलेक्ट्रॉन पेअर काय केली, शेअर केली. शेअर केली म्हणजे अर्थ कळला, तिथं कोणी कार्बनने हायड्रोजनला डोनेट केले नाहीत, हायड्रोजननी कार्बनला डोनेट केले नाहीत. अर्थ कळतोय? किंवा कार्बनने हायड्रोजनला डोनेट केलं नाही, हायड्रोजननी कार्बनला ऍक्सेप्ट केले, कार्बनचे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, तसं काही घडलेलं नाही आहे. शाळेतल्या मुलाचे उदाहरण दिलं मी की तो बेंच अख्खा दोघांचा कोणाचाच नाही, पण दोघेही सांगतात, दोघेही त्याच्यावरती मालकी हक्क गाजवतात. सिमिलरली एक इलेक्ट्रॉन प्रत्येकाचा आहे, पण दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत का? हायड्रोजननी जरी त्याची स्टॅबिलिटी सांगितलं की आपण इलेक्ट्रॉन माझा आहे, तर ते तसं नाहीच आहे, तो इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे, पण तो सांगतोय स्टॅबिलिटीसाठी की दुसरा इलेक्ट्रॉन माझ्याकडे आहे. कार्बनला विचारलं तुझ्याकडे चार आहेत, बाकीचे चार कोणाचे, ते हायड्रोजनचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्बनने आणि हायड्रोजननी एक इलेक्ट्रॉन पेअर काय केली आहे, शेअरिंग केलंय. ह्याच्यामध्ये कुठे डोनेशन ऍक्सेप्टन्स झालेलं नाहीये. शेअरिंग म्हणजे काय ते मी समजावून सांगितलंय. आणि असं जेव्हा शेअरिंग केल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला काय म्हणायचं, कोव्हॅलेंट बॉन्ड. आता मग ह्याच्यात पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड कसे तयार झाले, फार महत्वाचं आहे, पण ते आज नाही. आणि ॲटोमिक स्ट्रक्चर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नाही. जाणार आहे आपण तिथपर्यंत, टेन्शन घेऊ नका. पण इट इज वन ऑफ द डिफिकल्ट कन्सेप्ट. ओके, पण सगळ्यांना कळलंय का हे मी काय बोललोय ते? सगळ्यांना आयनिक आणि कोव्हॅलंट बॉन्डमधला फरक कळलाय का हे मला सांगा. समोरचं चित्र नीट बघा. उद्या आल्यावरती अजूनही एक मुद्दा राहिला ज्याचं नाव आहे पोलर बॉन्ड. उद्या आल्यावर आपण चर्चा करूया पोलर बॉन्ड विषयी. ओके, पोलर बॉन्ड कसे तयार होतात ते बघायचंय. आणि ते नक्की कोणाच्या केसमध्ये तयार होतात, दोघांच्या केसमध्ये तयार होतात, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड दोघांच्या केसमध्ये तयार होतात का, फक्त आयनिक बॉन्डच्या केसमध्ये तयार होतात का, फक्त कोव्हॅलंट बॉन्डच्या केसमध्ये तयार होतात, ते पण बघूया. आणि पोलर या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ बघूया. तत्पूर्वी आज हे लेक्चर किमान दोनदा ऐका, किमान. ओके, नक्की तुम्हाला फायदा होईल. अगोदर इयत्तेतले काही कन्सेप्ट तुमच्या अभ्यासात न राहिले असतील, सुटले असतील, तर ते पण मी क्लिअर करायचा प्रयत्न केलाय. धन्यवाद.